नमस्कार मैत्रिणींनो, रोशनी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला व्हेज मोमोजची रेसिपी दाखवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपण ते पाहणार आहोत। इथे मी किसलेलं गाजर घेतलं आहे, पातीचा कांदा घेतलेला आहे, कोबी किसलेला घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे। इथे सोया सॉस लागणार आहे, मीठ आणि मैदा। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मैदा घेतलेला आहे, त्यात मी थोडंसं मीठ घालणार आहे आणि हे पीठ मळून घेणार आहे। हे पहा, आपलं छान पीठ मळून झालंय। आता आपलं पीठ आपण बाजूला ठेवूया आणि आपल्या भाज्या थोड्याशा परतून घेऊया। आता इथे मी पॅन घेतलंय, त्याच्यात थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि मी घशी फ्लेम फास्ट ठेवलेली आहे। सर्वात प्रथम मी अद्रक लसूण टाकणार आहे, त्यानंतर कांदा घालते, शिमला मिरची, कोबी, पातीचा कांदा आणि गाजर, हे सर्व मसाले एकत्र घालणार आहे। जस्ट आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून जे भाजीत थोडं पाणी असेल ते निघून जाईल आणि थोड्या भाज्या आपल्या परतल्या सुद्धा जातील, कच्च्या राहणार नाहीये। बंद करून टाकते, छान मिक्स करून घेते हे सर्व। आता हे आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि मग आपण आपले मोमोज बनवायची तयारी करूया। हे पहा, आपल्या भाज्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत। आता आपण आपले मोमोज बनवायला सुरुवात करूया। चला तर आपण आपले मोमोज आता लाटायला घेते मी। तुम्हाला ज्या आकारात हवे असतील त्या आकारात तुम्ही बनवा। आता लाटून घेतलेलं आहे, आता आपण आपलं स्टफिंग करूया। आता मी मोदका सारखा याला आकार देणार आहे। अशा प्रकारे मी शेप देणार आहे आणि त्यांनी चांदीला तेल लावून घेतलंय। तर मी अशा प्रकारे सर्व आता मोमोज तयार करून घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे मी सर्व मोमोज बनवून घेतलेले आहे। आता आपण ते वाफवून घेऊया। इथे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे, आता ह्याच्यावरती आपण आपले सालन ठेवूया, झाकण देऊया आणि 10 मिनिटं चांगले शिजून देऊया। चला तर पाहूया आपले मोमोज। हे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान तयार झाले, गरमागरम आपले मोमोज तयार आहे। मी आता प्लेटिंग करते। तर मैत्रिणींना, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।